नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिव्यांगत्व सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड कसं बनवायचं, तेही घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने अगदी फ्रीमध्ये तुम्ही दिव्यांगत्व सर्टिफिकेट किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिव्यांगत्व सर्टिफिकेट ॲप्लिकेशन करण्यापासून ते डाउनलोड करण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. दिव्यांग सर्टिफिकेट बनवण्यासाठी किंवा UDID कार्ड बनवण्यासाठी swalamban.gov.in या वेबसाईटवर यायचं. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल. या वेबसाईटवर आल्यानंतर रजिस्टर किंवा अप्लाय फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायचा आहे. रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये आधी तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल किंवा वैयक्तिक माहिती टाकायची आहे. वैयक्तिक माहितीमध्ये अर्जदाराच्या संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये टाकायचे. जसं तुमच्या आधार कार्डवर नाव असेल तसं संपूर्ण नाव इथं तुम्हाला न चुकता टाकायचं आहे. त्यानंतर इथं हिंदीमध्ये टाकायचे. इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली हिंदीमध्ये ट्रान्सफर होऊन जाईल. त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. इथं तुम्हाला अर्जदाराच्या आईचं नाव टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची, ईमेल आयडी टाकायची आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल, पण इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट जेंडर वरती क्लिक केल्यानंतर मेल फिमेल ऑदर जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट कॅटेगरी वरती क्लिक केल्यानंतर जनरल OBC ST SC ऑदर, तर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचं आहे. तर ब्लड ग्रुप हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण सिलेक्ट केलं तरी चालेल. रिलेशन विथ पर्सन, तर तुमचं अर्जदाराशी काय नातं आहे ते नातं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट रिलेशन विथ वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे नातं असेल ते नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फादर मदर वाईफ हजबंड अंकल आंटी, तर तुमचं जे नातं असेल ते नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही स्वतः ऍप्लिकेशन करत असतील किंवा स्वतः अर्ज करत असतील तर सेल्फ हे ऑप्शन इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रिलेशन विथ पर्सन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. जर तुम्ही सेल्फ सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला तुमचं नाव टाकण्याची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली होऊन जाईल. त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. फोटोच्या फॉर्मेट इथं तुम्ही बघू शकता. फोटो तुम्हाला JPEG JPG किंवा PNG फॉर्मेटमध्ये फोटो अपलोड करायचा आहे आणि त्याची साईज 15 KB ते 100 KB च्या आतमध्ये अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी चूज पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपला पासपोर्ट साईज फोटो हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर किंवा थंब अपलोड करायचा आहे. तर सिग्नेचरचा फॉर्मेट इथं तुम्ही बघू शकता. सिग्नेचर तुम्हाला JPEG JPG किंवा PNG फॉर्मेटमध्ये अपलोड करायची आहे आणि सिग्नेचरची साईज 3 KB ते 30 KB च्या आतमध्ये अपलोड करायची आहे. सिग्नेचर अपलोड करण्यासाठी चूज पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर सिलेक्ट करायची आणि ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की आपली सिग्नेचर ही सक्सेसफुली अपलोड झालेली. जर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर रिसाईज करायची असेल तर या वेबसाईटवर यायचं. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल. या वेबसाईटवर आल्यानंतर इमेज टूल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इमेज रिसाईज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इमेज रिसाईज ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला जो फोटो रिसाईज करायचा असेल तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर रुंदीमध्ये 160 पिक्सल टाकायचं आहे. त्यानंतर उंचीमध्ये 210 पिक्सल टाकून घ्यायचं आहे आणि रिसाईज इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिसाईज इमेज ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की या फोटोची साईज 4.64 KB आहे. जर तुम्हाला याची KB वाढवायची असेल तर इथून तुम्हाला क्वालिटी वाढवायची. त्यानंतर अप्लाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 11.93 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्यानंतर डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर रिसाईज करून घ्यायची आणि फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनल डिटेल एंटर करायची. ऑप्शनल डिटेलमध्ये इथे तुम्हाला पर्सनल इन्कम सिलेक्ट करायचं
करायची की तुम्ही स्वतः किती पैसे कमवता, ती इन्कम तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. सिलेक्ट पर्सनल इन्कमवरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही 10,000 खाली पैसे कमवत असतील तर इथं तुम्हाला बिलो 10,000 सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही 10,000 ते 1,00,000 मध्ये पैसे कमवत असतील तर इथं तुम्हाला 10,000 ते 1,00,000 मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 1,00,000 ते 5,00,000 किंवा 5,00,000 जास्त तर तुमची स्वतःची जी पर्सनल इन्कम असेल ती पर्सनल इन्कम तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. पर्सनल इन्कम सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला हायस्ट क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट हायस्ट क्वालिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर इथे प्रायमरी असेल, मिडल प्रायमरी असेल, सिनियर सेकंडरी असेल, हायर सेकंडरी असेल, डिप्लोमा ग्रॅज्युएशन, पीजी डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन, तर तुमचं जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही कामगार आहेत किंवा बेरोजगार आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट एम्प्लॉय अनएम्प्लॉईड वरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही कामगार असतील तर एम्प्लॉईड सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही बेरोजगार असतील तर अनएम्प्लॉईड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर एक आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचं आहे. सिलेक्ट आयडेंटिटी प्रूफ वरती क्लिक केल्यानंतर आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही कुठली डॉक्युमेंट देताय ती डॉक्युमेंट तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथं आयडेंटिटी प्रूफ म्हणून मी आधार कार्ड हे ऑप्शन इथं सिलेक्ट करून घेईल. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंटचा फॉर्मेट इथं तुम्ही बघू शकता. तर डॉक्युमेंट तुम्हाला JPEG, JPG किंवा PNG फॉर्मेटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि त्याची साईजची 10 KB ते 500 KB आतमध्ये अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपलं आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आय ऍग्री ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आय ऍग्री ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ऍड्रेस किंवा तुमचा पत्ता टाकायचा आहे. तर ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही कुठली डॉक्युमेंट अपलोड करताय ती डॉक्युमेंट तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. एज प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड ही अपलोड करू शकतात किंवा इथं वोटर आयडी कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, तर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात. ऍड्रेस प्रूफ सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ऍड्रेस प्रूफ अपलोड करायचं आहे. तर ऍड्रेस प्रूफ अपलोड करण्यासाठी चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपलं आधार कार्ड ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ऍड्रेस एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचं आहे, तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड एंटर केल्यानंतर डिसेबिलिटी डिटेल किंवा तुमच्या दिव्यांगत्वाची संपूर्ण माहिती फिल करायची. इथे तुम्हाला डिसेबिलिटी टाईप किंवा तुमचा अपंगत्वाचा प्रकार सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर हे अपंगत्वाचा प्रकार इथे इंग्लिशमध्ये दिलेले आहे, जर तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत नसेल तर याच्या मराठी ट्रान्सलेट करून मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून तुम्हाला हे दिव्यांगत्वाचे प्रकार मराठीमध्ये व्यवस्थित बघून इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. डिसेबिलिटी ड्यू टू सिलेक्ट करण्याची गरज नाही, तर हे ऑप्शनल आहे. त्यानंतर तुम्हाला अपंगत्व कधीपासून आलेलं आहे ते वर्ष तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही अपंगत्व हे जन्मापासून असतील तर इथं तुम्हाला डिसेबिलिटी बाय बर्थ ऑप्शन इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे कुठलं अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे का, जर असेल तर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच अपंगत्व सर्टिफिकेटसाठी किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेटसाठी ऍप्लिकेशन करत असतील तर इथं तुम्हाला नो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला हॉस्पिटलची डिटेल टाकायची की तुम्हाला UDID कार्ड किंवा दिव्यांगत्व सर्टिफिकेट कुठल्या दवाखान्यातून घ्यायचं आहे ते हॉस्पिटलचं नाव तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचा ऍड्रेस एंटर केल्यानंतर इथे तुमच्या ऍड्रेसवर जो दवाखाना असेल तर त्या दवाखान्याची लिस्ट इथं तुमच्या समोर दिसेल. तर इथून तुम्हाला त्या दवाखान्याचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला तुमच्या जिल्हा रुग्णालय असेल किंवा तुमच्या सिव्हिल हॉस्पिटल असेल तर त्या सिव्हिल हॉस्पिटलचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हॉस्पिटलचं नाव सिलेक्ट केल्यानंतर हा कॅपचा कोड इथं एंटर करायचं आहे किंवा हे मॅथ इथे सॉल्व्ह करून आय इयर बाय डिक्लेअर ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऍप्लिकेशन प्रिव्ह्यू येईल. तर तुम्हाला हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे की तुम्ही तुमची संपूर्ण माहिती बरोबर भरलेली आहे किंवा नाही. जर तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये बदल करायचा असेल किंवा दुरुस्त करायचं असेल तर एडिट ऍप्लिकेशन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये बदल करू शकता आणि ही संपूर्ण माहिती बरोबर भरलेली असेल तर कन्फर्म ऍप्लिकेशन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म ऍप्लिकेशन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे की तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म हा योग्यरित्या पाहिलेला आहे ते तुम्हाला इथं डिक्लेरेशन द्यायचं आहे. तुमचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये बरोबर असेल तर येस ऑप्शन वरती टिक करायचं आहे. तसेच मराठीमध्ये ही बरोबर असेल तर येस ऑप्शन वरती टिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती बरोबर भरलेली असेल तर सर्व ऑप्शन वरती येस टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. येस केल्यानंतर इथं तुम्ही बघू
बघू शकतात की आपलं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक एनरोलमेंट नंबर किंवा रजिस्ट्रेशन आय डी भेटेल. तर तुम्हाला हा एनरोलमेंट नंबर व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा याचा फोटो काढून घ्यायचा आहे. नंतर तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला हा एनरोलमेंट नंबर लागणार आहे, म्हणून तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची किंवा पी डी एफ फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची. त्यासाठी तुम्हाला डाउनलोड ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. तर तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची किंवा पी डी एफ फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे. ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड केल्यानंतर किंवा पी डी एफ फाईलमध्ये सेव्ह केल्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोड रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲप्लिकेशन रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची तुमची रिसिप्ट ओपन होईल. तर तुम्हाला या रिसिप्टची प्रिंट काढून घ्यायची किंवा पी डी एफ फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म रिसिप्ट किंवा आयडेंटिटी प्रूफ ॲड्रेस प्रूफ घेऊन तुम्हाला तुमच्या जिल्हा रुग्णालयात जायचं आहे किंवा तुम्ही जो हॉस्पिटल सिलेक्ट केलेला आहे तो हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला डिसेबिलिटी डिपार्टमेंट किंवा अपंगत्व विभागात जाऊन तुम्हाला हा फॉर्म आणि रिसिप्ट जमा करायची. तिथं तुमचं चेकअप केलं जाईल. त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर तुमचं सर्टिफिकेट किंवा यू डी आय डी कार्ड अप्रूव्हल होऊन जाईल. त्यानंतर आपलं ॲप्लिकेशनचं स्टेटस चेक करण्यासाठी इथं तुम्हाला ट्रॅक युअर ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एनरोलमेंट नंबर एंटर करायचा आहे. तर आपण जो एनरोलमेंट नंबर कॉपी केला किंवा ज्याचा फोटो काढला तो नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि गो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. गो केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकतात की आपलं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्हा रुग्णालयात जाऊन तुमचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचं आय यू डी आय डी कार्ड किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे सक्सेसफुली अप्रूव्हल होऊन जाईल. तुमचं कार्ड अप्रूव्हल झाल्यानंतर किंवा तुमचं सर्टिफिकेट अप्रूव्हल झाल्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोड युअर डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा यू डी आय डी कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा एनरोलमेंट नंबर एंटर करायचा आहे. इथं तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. हा कॅपचा कोड इथं एंटर करून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं अकाउंट ओपन होईल. जर तुम्हाला तुमचं दिव्यांगत्व सर्टिफिकेट किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड डिसेबिलिटी सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा तुमचं हँडिकॅप सर्टिफिकेट डाउनलोड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला या सर्टिफिकेटची प्रिंट काढून घ्यायची किंवा पी डी एफ फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमचं यू डी आय डी कार्ड डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड युअर यू डी आय डी कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड यू डी आय डी कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं यू डी आय डी कार्ड ओपन होईल. तर तुम्हाला या कार्डची ही प्रिंट काढून घ्यायची किंवा पी डी एफ फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करायची असेल किंवा तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करायचं असेल तर अपडेट प्रोफाईल ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्ममध्ये अपडेट करू शकतात किंवा करेक्शन करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा यू डी आय डी कार्डसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. जर तुम्हाला ॲप्लिकेशन करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे.